येथे एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, लालपरीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी प्रकाश पोटे। अहमदनगर तारकपूर आगार येथे राज्य परिवहन कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन करण्यात आले व एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलिनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी सवलती व वेतन लागू करण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले। यावेळी एसटी कर्मचारी समवेत आंदोलनासाठी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी पाठिंबा दर्शवित म्हणाले की राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागांच्या तुलनेत कमी वेतन मिळत असून हे अन्यायकारक आहे व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळे सरकारने मागण्या मान्य कराव्यात व लालपरीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, मनसेचे नितीन भुतारे, भाजपाचे भैया गंदे, अभिषेक दायमा, गणेश ननवरे, तुषार पोटे, एसटी कर्मचारी अशोक टकले, प्रवीण दळवी, विनोद गोरे, उषा उदावंत, सोनाली शिंदे आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिलेल्या पगारामुळे मूलभूत गरजा भागविणे कठीण आहे, त्यामुळे कर्मचारी कर्जबाजारी झालेला आहे। या निराशातून कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे आणि तो आत्महत्येचा आकडा 36 पर्यंत आलेला आहे व तो वाढत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन हे राज्य शासनात विलिनीकरण करून सर्व सवलती राज्य शासनाप्रमाणे देण्यात याव्या याकरिता तारापूर आगारातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झालेले आहेत। आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे, संविधानिक मार्ग स्वीकारला आहे, यासाठी माझे बंधू मित्र माननीय तुषार भाऊ पोटे भारतीय जनता पार्टी, माननीय नितीनजी भुतारे बनसे, परत सुरतवाला अभिषेक दायमा, सुमित पटोळे आणि येळवंडे ॲडव्होकेट येळवंडे मॅडम, आपण सर्व या ठिकाणी जमला। निश्चितपणे ज्या ज्या वेळी आपल्याला न्याय मिळत नाही, प्रत्येक वेळी कायदा हातात घेण्याचीच गरज नसते, आपण आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने सुद्धा प्रशासनासमोर मांडू शकतो। मी प्रकाश पोटे, अध्यक्ष जन आधार सामाजिक संघटना। मी जरीही एखाद्या कुठल्या पक्षाचा कर्मचारी किंवा कार्यकर्ता असलो तरी त्याही आधी मी एक माणूस आहे, ते आधीच अडचणीत आहे, आधीच तोट्यात गेला आहे, आता आम्ही याला काय करू? बरोबर आहे, मला सांगा, हे तुमचं सर्व एक परिवार आहे। ज्यावेळेस एखादा राज्य करता प्रशासन करता किंवा शासन तुमच्यावरती मंत्री म्हणून इथं येतोय, ज्यावेळेस तोटा हा तुमच्यावर घातला जातो, त्या संस्थेवर घातला जातो किंवा म्हटलं जातं की हे सगळे कर्मचारी काम करत नाही त्यामुळे ही संस्था तोट्यात आहे, परंतु मला सांगा, ज्यावेळेस आपलं घर असतं तर घर जर तोट्यात गेलं, नफ्या तोट्यात गेलं, सुखदुःखात गेलं, तर त्या घराची पूर्ण जबाबदारी ही त्या घर मालकावर, त्या कुटुंब प्रमुखावर असते। आज जरीही आपण एक विचार करू शकतो की आज 30 ते 31 लोकांनी आत्महत्या केल्यात, 36 लोकांनी आत्महत्या केल्यात, नगरमध्येच मला तर 2-3 जणांनी ह्या काही 1-2 महिन्याच्या काळामध्ये आत्महत्या केल्यात। अत्यंत दुर्दैवी बाब आहे, प्रशासनाला प्रशासन म्हणून नाही परंतु माणूस म्हणून या